तर निमोणे गावातील विविध पक्षांचे कार्यकर्ते असतील किंवा सामान्य जनता असेल ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्याला आज या ठिकाणी घमासान पाहायला मिळणार आहे. लोकसभा 2024 च्या इलेक्शनमध्ये कोण कोणाला सपोर्ट करतं ते आपण पाहतोय मित्रांनो, आणि गावाचा एकंदरीत कौल काय आहे तो आपण आता एंडिंगला आपण पाहणारच आहोत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही देखील खाली कमेंट करून तुमचं मत देखील कळवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात अप्पा काळे सर यांच्यापासून. सर, काय वाटतंय यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला कौल कुणाला असेल? यंदाची लोकसभेची निवडणूक ही कोणतीही गाव पातळीवरची किंवा जिल्हा परिषद पातळीवरची किंवा तालुका पातळीवरची नाही, येणारी ही 2024 ची निवडणूक ही देशाच्या विकासासाठी, देशाचं नाव उंच करण्यासाठी, जगामध्ये भारताचं नाव कसं मोठं होईल या पद्धतीची ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने 2014 ते 2024 जो भारत देशाचा विकास केलेला आहे त्या विकासाची ही निवडणूक आहे, ना ही कोणत्या पक्षाची ना कोणत्या विषयाची निवडणूक आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी 405 नारा घेऊन चाललेली आहे आणि 100% खात्री आहे की भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं एक हाती सत्ता भारतामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला जर नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल तर आढळराव पाटलांना आपल्याला मताधिक्य द्यावं लागेल आणि सर्वांनी या ठिकाणी आढळरावांना मतदान न करता आपण नरेंद्रभाई मोदींना मतदान करतो अशा पद्धतीचं मतदान करणं काळाची गरज आहे. तर प्रतिक्रिया अजून देखील आता कुठेतरी वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. आपल्या गावचे सरपंच जे आहेत, हां, तर श्यामभाऊ काळे सर जे आहेत ते आता आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतील. आपल्या भारत देशामध्ये आज लोकसभेचं जे इलेक्शन होत आहे आणि त्या इलेक्शनमध्ये भाजपचा नारा आहे की विकासाला मतदान, पण भाजपने जो विकास केलाय त्या विकासामध्ये जातीवाद करण्याचं प्रामुख्याने काम जे केलं असेल ते नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने केलेलं आहे. आणि सगळ्यात शेतकऱ्यांचं सगळ्यात आजची बिकट अवस्था ही भाजप सरकारमुळे झालेली आहे. देशाचे नेते आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना अन्न रूपाला लावलेला आहे. आज आमच्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी MIDC उभी केली, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. आज पवार साहेबांच्या मागं सगळा आमच्यासारखा युवक या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनीच आज पवार साहेबांनी आमच्या शिरूर या लोकसभा मतदारसंघामध्ये सुशिक्षित असे डॉक्टर अमल कोल्हे यांना उमेदवारी देऊन आमच्या भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज लोकसभेमध्ये मांडण्याची संधी त्यांच्यासारख्यांना दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण या ग्रामीण भागातील सर्वच लोक भाजपच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या मागे भक्कमपणे उभं राहणार आहे आणि अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमताने विजय करून देणार आहे. या बात आहे. तर दोन्हीकडच्या प्रतिक्रिया ज्या आहेत आपण पाहिलेल्या आहेत. आता नाही ना, 5 वर्ष आलीच नाही इकडे बिघा टिकीट द्यायला. काय वाटतं, लोकसभेमधील खासदार हे लोकसभेमध्ये प्रश्न मांडत असतात, मतदारसंघामध्ये कुठलाही खासदार फिरत नाही. ना अमोल कोल्हे जरी कमी वेळा या ठिकाणी आले असतील तरी त्यांचे प्रतिस्पर्धी आढळराव पाटील हेही कुठल्या कार्यक्रमाला आणि कुणाच्या सुखदुःखामध्ये आलेले नाहीत. त्यामुळे मतदारसंघामध्ये कोण येतं आणि कोण जातं याही पेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे लोकसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणं आणि तो प्रश्न गांभीर्याने डॉक्टर अमोल कोल्हे मांडत असतात. आणि ज्यावेळेस लोकसभेमध्ये अमोल कोल्हे भाषण करत असतात त्यावेळी यांचे भाजपचे नेते लक्ष देऊन त्यांचे भाषण ऐकत असतात आणि त्या भाषणाकडे सर्व भाजप नेत्यांचं लक्ष असतं की त्या एवढे मुद्देसूद प्रश्न लोकसभेमध्ये अमोल कोल्हे मांडत असतात. प्रश्न मांडणे, प्रश्न विचारणे, भाषण करणे म्हणजे विकास नव्हे. भारत देशाला विकास पाहिजे. आज पुणे ते शिरूर जो 3 मजली पूल उभा राहतोय, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी 1000 कोटी रुपयांचा निधी टाकून हा 3 कोरिडोर या ठिकाणी उभा करतोय. शिरूर तालुक्याचं आराध्य दैवत असणं छत्रपती संभाजी महाराजांचं स्थळ, 400 कोटीचा निधी या ठिकाणी केंद्र शासनाने, राज्य शासनाने या ठिकाणी तो समाधीस्थळासाठी दिलेला आहे. विकास हा पैशांनी बोलतो, भाषणांनी बोलत नाही. भाषण करणारी समाजाचा विकास होत नाही, कारण भाषण करणारे भरपूर भाषण करतात. कारण अमोल कोल्हे हे मुळातच नाटकप्रेमी आहे. त्यांना फक्त नाटक करता अभिनयाची प्रेमी येते. ज्यावेळेस ते खासदार होऊन गेले त्यावेळेस त्याच्यानंतर काही महिन्यात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती की राजकारण हे माझं काम नाही, भविष्यामध्ये मी राजकारणामध्ये राहणार नाही. ही अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया होती खासदार झाल्यानंतर, कारण त्यांना कळलं की ह्या राजकारणामध्ये आपल्यासारख्या अभिनेत्याचं काम नाही. कारण त्यांना अभिनेत्याचं काम आहे ते एक
चांगले कलावंत आहेत त्याचा आम्ही आदर करतो, परंतु राजकीय जीवनामध्ये ते राजकीय जीवन यशस्वीरित्या पार पाडू शकत नाही हे 100% सत्य आहे. परंतु आता श्यामभाऊंनी सांगितलं की बीजेपी जे आहे म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत किंवा कोण आहेत तर ते जातीपाटीचं राजकारण करतात, याच्यामध्ये किती सत्य वाटतं? लक्षात ठेवा, तुम्ही काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं म्हणजे नरेंद्र मोदीने त्या ठिकाणी मुस्लिम स्त्रियांच्या बाजूनी किंवा 370 बाजूनी जो कौल दिला तो जातीपातीचा आहे का? जातीपातीचा आहे का? सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शासनाच्या योजना मंजूर होतात. आज आमच्या जी इतर समाज आहे, आज नमुन्यामध्ये 438 लोकांना 2000 रुपयाचं अनुदान या नमुन्यामध्ये मिळतंय, हे कोणाचं आहे? नरेंद्र मोदी साहेबांनी जे 2000 रुपयाचं अनुदान 438 लोकांना या ठिकाणी नमुन्यामध्ये अनुदान मिळतंय, हे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आहेत. आणि त्यामध्ये कोणत्याही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. तुम्ही आजही ती यादी काढा, कृषी विभागाकडे ती यादी आहे. सर्व जाती धर्माच्या समाजातील लोकांना त्या ठिकाणी ती 2000 मिळण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. ओके. आता हे जे सांगतात की नरेंद्र मोदींनी 438 लोकांना 2000 रुपयाचं अनुदान दिलं, पण आज आपला ग्रामीण भागातला शेतकरी, आज सर्वसाधारण शेतकरी ज्याचं 2 ते 3 एकर क्षेत्र आहे, त्याला किमान महिन्याला वर्षाला साधारण 1 लाखाच्या आसपास खत लागतं. त्या खताच्या पोटी केंद्र शासन 18% आणि राज्य शासन 18% म्हणजे 36,000 रुपये याच्यात आपल्या टॅक्स पोटी GST पोटी ते घेतात आणि शेतकऱ्यांना तोंडाला पाणी बसवून दोन राहतात आणि त्यांच्या कार्यकर्ते सांगतात. म्हणजे आप देवाचं घेजन देवाला वावळायचं, देवाचं जास्त उचलून घ्यायचं आणि भक्तांना एक एक पेड वाढायचं, हे असलं चालत नाही. GST वगैरे हा विषय शासनाच्या अधिकारातला आहे. आज मला सांगा, आज या ठिकाणी आमचे मित्र संजय या बाकाळे आहेत, निमुने गावचे सरपंच आहेत, यांनाही ओके ठीक आहे. मित्रांनो, आपण ही निवडणूक लोकसभेची आहे, ही निवडणूक लोकसभेची आहे, ही लोकसभा. हा, तर परत आपल्या या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, मग अशी आपण बाईट देखील पाहिली होती. सर, काय म्हणणं आपलं? हा, आता सगळेच म्हणतात विकास केलाय सगळे, फार काँग्रेसच्या पासून विकास होत आलाय शेतकऱ्यांचा किंवा लोकांचा. असं नाही की मोदी सरकारनेच विकास केलाय किंवा राष्ट्रवादीने विकास केलाय, लोकांच्या पैशावर जे विकास करतात हे काय पदरच्या खिशातले आणून विकास करीत नाहीत. परंतु आत्ता लोकांचा काय संभ्रम झालाय, हे जे उमेदवार इकडून तिकडे पळतात, लोकांना असं वाटतंय की आता नेमकं मतदान करायचं कुणाला? राष्ट्रवादीचा उमेदवार जातोय भाजपमध्ये, भाजपचा जातोय शिवसेनेमध्ये, शिवसेनेचा जातो इतर पक्षामध्ये. ठीक आहे, लोकांची जी भावना होती उमेदवारावर एकनिष्ठता, ती राहिली नाही. लोक संभ्रम झालाय, लोकांनी आता मतदान करायचं कुणाला? ह्याच्यामुळे ह्या म्हणजे हे जे इलेक्शन आहे हे इतकं संभ्रमातलं इलेक्शन आहे. आपण तो मुद्दा मग अशीच मांडलेला आहे, तर आपण संभ्रमातलं. ठीक आहे, आमचे मित्र गणेश कोल्हे सर जे आहेत ते सुद्धा की आता या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील. तर बोला, काय वाटतंय यावेळेस लोकसभेमध्ये आपला कौल कुणाला असेल? यावेळेस जनतेचा कौल हा अमोलदादाला असणार आहे. आमचे सहकारी अप्पाराव आता म्हटले, कारण की अमोलदादा एक नटाची भूमिका करतात, पण ही भूमिका करत असताना त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आढळराव दादांनी किती भूमिका केल्या. पहिल्यांदा राष्ट्रवादी होते, राष्ट्रवादी नंतर खऱ्या अर्थाने ते याच्यात गेले, शिवसेनेत गेले, शिवसेनेतून नाही भागलं म्हणून शिंदे गटात गेले, शिंदे गटातून नाही भागले म्हणून परत राष्ट्रवादीत अजितदादा गटात आले. म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते आहेतच की जे इकडून तिकडे, कारण की त्यांच्याच पायाखालची जमीन हरवली. मुळात म्हणजे नरेंद्र मोदी ह्यावेळेस सत्तेत येणार नाहीये आणि सत्तेत नाही येणार म्हणून नरेंद्र मोदीला पहिला झटका झाला, कारण की चुन्नू मुन्नू पक्ष घेऊन खरं तर आरत करत असणे आजीदादांचा सगळ्यात मोठा गेम केला असं तर हा नरेंद्र मोदींनी केला. कारण की त्यांना माहिती की बारामतीची जागा ही आपल्याला जिंदगीत पण निवडून येणार नाही, त्यामुळे घराघरात भांडणं लावून काही झालं तरी ते उमेदवार येऊ अगर नाही येऊ हा त्यांचाच उमेदवार असणार आहे, त्यामुळे घराघरात भांडणं लावली. राहिला शिरूर लोकसभा मतदाराचा प्रश्न, तर शिरूरचे लोकसभा मतदार संघात मिनिमम 2 लाखाच्या फरकाने अमोलदादा हा परत एकदा निवडून येणार आहे. ते म्हणतात की आमचे सहकारी मित्र आता म्हटले की ते नटाची भूमिका करतात, नटाची भूमिका करत असताना, भाषणं करत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना मला एवढं सांगायचं, महाराष्ट्राच्या 48 खासदारांपैकी 39 खासदार तुमचे सत्ताधारी होते, त्यावेळेस तुम्ही झोपले होते का? तुमचे खासदार झोपले होते की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हे करत असताना ते सगळे म्हणले नरेंद्र मोदींनी 2000 दिले, पण तुम्ही हा कधी विचार केला की 65 रुपये लिटरचे पेट्रोल 104 रुपये लिटरवर नेऊन ठेवलं, जी सर्वसामान्य बाई जर आज 300-350 रुपयाचा गॅस वापरत होती ती 1000 रुपयावर गॅसवर गेला, प्रत्येक करत असताना GST लावला, प्रत्येक ठिकाणी महागाई लावली, याचा कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही विचार करा, प्रत्येक व्यक्ती जवळ 4 ते 5 हजार टॅक्स रुपये गव्हर्नमेंटला भरतं आणि त्यातले 2000 रुपये जर आम्हाला दिल्याने काही फरक पडत नाही, याला विकास म्हटले जात नाही. यावेळेस करत असताना आमची जनता दुबळी करण्याचं काम नरेंद्र मोदी सत्तेने केलेलं आहे आणि विकास झालेला हा, कारण की 70 वर्ष ज्या काँग्रेसने विकास केला ते करत असताना आज मोदी म्हणतात काहीच केलं नाही. अहो, तुम्ही जे काय भारतातलं विकता ते कोणाच्या जीवावरती विकता? नेहरूंनी ज्या भारताचे स्वप्न बघितले
मध्ये प्रत्येक हे करत असताना 1991 साली खऱ्या अर्थाने आमचे मनमोहन सिंगाने भारताला वाचवण्यासाठी अर्थव्यवस्था सक्षम केली आणि त्याच अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्ही 2000 करत असे स्वतःच्या फायद्यासाठी नोटबंदी केली आणि नोटबंदी करत असताना 2000 नोट्यामध्ये कितीतरी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला, तो भ्रष्टाचार एकंदरीत यस तर त्यांनी जी आपली भूमिका मांडलेली आहे त्याला तुमच्याबद्दल कोणी विरोध करणार? या अन्न या लवकर समोर बोला अन्न, काय वाटतंय यंदाच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कोण बाजी मारणार? लोक बाजी मारायचं कोण मार हे नाही सांगत, पण कनी आढळराव दादा आम्हाला इथे मागे निवडणूक केलं म्हणलं होतं, ही अमुक काम जर नाही केलं तर मी येणारच नाही. काय आबा कधी म्हटले होते मागल्या निवडणूक, पण त्यांना तुम्ही निवडूनच दिले नव्हतं ना मागच्या निवडणूक? निवडूनच आलते तेव्हा. तरी पण अजूनही कामं झालेली नाहीये, पुन्हा पडलं मग. आता यंदा कोण, यंदा काय वाटतंय? काय वाटतं आपले लोक काय करतील, पण आढळराव दादा तर आम्ही नाही द्यायचो. संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. अजून दादा बोलतात, ठीक आहे दादा काय वाटतंय? आता काय वाटतंय, शेतकरी पार मस्तनात नेऊन घातला या सरकारनी, आणि आता वाटायचंय काय ही सांगा पहिले. शेतकऱ्याला खायला मिळत नाही, अन्न मिळेनाच, उपाशी पोटी मारायला लागल्यात, अर्ध जेवून जो पत्यात कांद्याचं काय केलंय, चार रुपयांनी कांदा ऐकावा, बरोबर, चार रुपयात काय येतंय, बरोबर, 50,000 रुपये खर्च होतोय, लाख लाख रुपये खर्च आहे पिकवायला, 1 किलो कांदा पिकवायला 20 रुपये खर्च येतोय, आणि 4 रुपये किलोनी जर कांदा ऐकला तर शेतकऱ्यांनी फाशी घेऊ नये, काय करावा? बरोबर, याचं उत्तर द्यावा सरकारनी, बरोबर, बघा मला विचारावं, मत मागायला येऊ नाही तर हे कट करेल मी, याला बीप लावेल. तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत मित्रांनो. शेतीमध्ये किती परवडतं किंवा काय हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा असणार आहे. तरी पण आपले सरपंच जे आहेत ते देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात. आता या ठिकाणी सन्माननीय सदस्य आपाळ यांनी जे सांगितलं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 10 वर्ष देशाचा विकास झाला, परंतु मी या ठिकाणी आकडेवारीनुसार सांगतो, ज्यावेळेस कच्च्या बॅरेलचं कच्चं तेल हे 85 रुपये बॅरल होतं, त्यावेळेस पेट्रोल डिझेलचा दर 61 रुपये पेट्रोल आणि 55 रुपये डिझेल होतं. आज कच्चा बॅरल 55 रुपये डॉलरला आहे, ते त्यावेळेस 85 होतं, ज्यावेळेस मनमोहन सिंग सरकार होते ना, आता 55 रुपयाला असून पेट्रोल डिझेल 100 पार केलेलं आहे. हाच का विकास? आणि त्याच वेळेस भाजपचे सगळे लोक आणि गॅस त्यावेळेस 400 रुपयाला गॅस मिळायचा, आज 1100 ते 1200 रुपयाला गॅस झाला आहे. त्यावेळेस हे भाजपचे स्मृती इराणी वगैरे म्हणायचे महंगाई रस्त्यावर गॅस मारून बसायचे, आज त्यांना ते दिसत नाही का? अगदी बरोबर आहे. आदरणीय सन्माननीय आमच्या गावचे सरपंच यांनी जो मुद्दा मांडला अगदी बरोबर आहे, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या शासनाने इतर देशांचे जे लाखो करोडोंचे बॉन्ड केलेले आहेत, की डिझेलच्या याच्यावर जे लाखो करोडांचे बॉन्ड घेऊन जे पैसा उचललेला आहे, हा कदाचित जनतेला त्यावेळेस माहीत नव्हता की या 2014 ते 2019 काळामध्ये जो रशिया संघ यांच्या संघ केलेले बॉन्ड होते डिझेलचे पेट्रोलचे गॅसचे लाखो करोडोमध्ये होते, ते बॉन्ड 4 वर्षामध्ये भाजप सरकारने ते बॉन्ड पैसा भरून ते बॉन्ड परत माघारी घेतलेले आहेत. ही काँग्रेसने केलेली इथून मागची कला आहे. जरी एक लक्षात घ्या, जरी तुम्ही 85 रुपयाचं 65 देत असाल, पण तुम्ही किती बॉन्ड करून ठेवलेत करोडोंचे परदेशामध्ये, किती बॉन्ड करून दिलेत भारताचे, ते बॉन्ड तुम्ही करून गेल्यामुळे ते 4 वर्षात ते कर्ज फेडावं लागलं आणि त्यानंतर पुन्हा ही जी परिस्थिती आहे ही काँग्रेसने केलेले पापाची फळं नंतरच्या 4 वर्षाच्या काळात भाजपला भोगावी लागली. सन्मान्य सदस्यांनी जे आता मत मांडलं, ज्यावेळेस मनमोहन सिंगांनी ज्यावेळेस पंतप्रधान पद सोडलं, ऐका ना तुम्ही, नाना 2 मिनिट ऐका, ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांनी पंतप्रधान पद सोडलं त्यावेळेस देशावर 55 लाख कोटी कर्ज होतं, आज देशावर 205 लाख कोटी कर्ज आहे. जर सन्मान्य सदस्य म्हणतात की जेवढे कर्ज काढलं होतं त्याची परतफेड केली तर आज देशावर 205 लाख कोटी कर्ज का? हा माझा प्रश्न आहे. काय वाटतंय? कसं आहे, आता हे राजकारणाचं वार आहे अशाही पद्धतीने वाहणार आहे, परंतु आज भारताचं नाव जगामध्ये, भारत हा जगामध्ये, भारत आज तुम्ही मीडियामध्ये पाहताय, भारत जगामध्ये अग्रस्थानी आलेला देश आहे. यापूर्वी भारताची असणारी आकडेवारी पार पाठीमागे होती, आज भारत 5व्या 6व्या देशामध्ये राफेल सारख्या गोष्टी आपल्या भारतामध्ये तयार व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे जे विदेशातून आपण खरेदी करणाऱ्या गोष्टी आहेत ते भारत स्वतः निर्माण करायला लागलेला आहे, हीच भारताची प्रगती आहे.
आज आमचे मित्र अप्पाराव हे सांगतात की भाजपने एवढा विकास केला विकास केला, तरीही आज नरेंद्रभाई मोदी किंवा अमित शहा जे असतील यांना भारतामध्ये एवढा विकास करू नये. आज छोट्या मोठ्या तळागाळातील छोट्या मोठ्या पक्षांची गरज कशासाठी भासते? आज त्यांना पूर्णपणे माहिती आहे की आपला या लोकसभेमध्ये आता सत्यानाश होणार आहे. त्याच्यामुळं कुठलाही नेता असू द्या, कुठलाही पक्ष असू द्या, आपल्या पक्षात सामील करून घ्यायचा, भले त्याच्यावर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप असू द्या. याच मोदी सरकारने, मोदींनी स्वतः अजितदादा पवारांच्या 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला होता. आज त्या मोदी सरकारने अजितदादाला उपमुख्यमंत्री केलंय, हे काय? हे कुठली राजकारण होतं याचं? ठीक आहे, चला. आणि बहुतांश लोक जे आहेत असा आरोप करतात की ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना त्यांना तुम्ही सत्तेमध्ये घेतलं, असाही बऱ्याचपैकी असा आरोप होतोय. तर मग त्याविषयी काय उत्तर देऊ इच्छिता तुम्ही? उदाहरणार्थ छगन भुजबळ साहेब असतील, कसं राजकारणामध्ये तोडामोडा जोडाफोडा ह्या पद्धतीचं राजकारण केलं जातं. अनेक वेळा इंदिरा गांधींनी अनेक राज्यामध्ये सरकार पाडली आणि तिथं राष्ट्रपती राजवट राजू केलेली. इथून मागचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या काळामध्ये अनेक राज्यांमध्ये सरकारं पाडून काँग्रेसने त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट राजी करून त्या ठिकाणी लोकशाहीला कलंक केलेला आहे. असंही काय नाही की आज जरी तुम्हाला दिसलं तर इथून पाठीमागच्या काळातलं तुम्ही पाहिलं पाहिजे. उत्तराखंड किती वेळा राष्ट्रपती राजवट राजू केली, केरळमध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट इंदिरा गांधींनी लागू केली, असं नाही. त्याही काळात त्यांनी त्या पद्धतीचं ज्यावेळेस राजकारणामध्ये स्वतः असते त्यावेळी ती त्याचा फायदा उठवतातच, हे काही गैर नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, राज्य बरखास्त केली, तिथं राष्ट्रपती राजवटी लावल्या, अशा किती गोष्टी आहेत. तर एकंदरीत जे काँग्रेसने केलं तेच बीजेपी सध्या करते असं तुम्हाला म्हणायचंय? असं असं नाही सांगायचंय. फक्त काय, यांनी जे सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की अजित पवारांनी घोटाळा केला, परत त्यांना येऊन धुवून साजरं केलं, यापूर्वीच्याही सरकारने तशा पद्धतीचे कुठाने केलेले आहेत असं काही नाहीये. त्यामुळं आज कोण मी कोण असं उद्या करतो, उद्या कोण असं करणार, हे राजकारणात कोणी सांगू शकत नाही. सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळात सरकार बसता केली, फक्त मी ऑथेंटिक माहिती सांगतो, फक्त महाराष्ट्रातील सरकार पुलोद सरकार एकदा इंदिरा गांधींनी बरखास्त केलं होतं. तसं आता दर 6 महिन्याला कोणत्या एका राज्यातलं सरकार पाडायचं, आमदार फोडायचे आणि हे करायचं. आणि अपरवा जे सांगतात उत्तराखंड स्वर्गीय इंदिरा गांधींची हत्या 1984 झाली आणि उत्तराखंड हे राज्यच मुळात पंतप्रधान झालं अटल बिहारी वाजपेयीनंतर 2001 मध्ये पंतप्रधान राज्याची निर्मिती झाली, त्यामुळे ते काय खरं नाही. देशामध्ये मोठा पक्ष भाजप आहे आणि मोठा पक्ष भाजपच राहणार आहे आणि नरेंद्रभाई मोदी 405 चा पारा काल केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला मी या ठिकाणी विश्वास देतो, भारतीय जनता पार्टी भारत देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भविष्यामध्ये या देशामध्ये राजकारण करील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतोय. नमस्ते. लास्ट प्रतिक्रिया, राउंड मध्ये त्याचा गोटा आहे, कुणी घसरत होतो. कृपया करून कोणत्याही मान्यवरांनी जे काही आपले उमेदवार उभे आहेत त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची टिप्पणी अशा पद्धतीने करू नका की आपल्या गावाला त्याची हे होईल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं मला राजकारणाची कोणतीही जळ निमुने गावाला बसणार नाही. 100% निमुने गावचं पूर्वीचं राजकारण आता राहिलेलं नाही. आज जरी संजय काळे सरपंच असले, श्याम काळे माजी सरपंच असले, मी जरी त्यांच्या बरोबर पराभूत असलो तरी चांगल्या कामामध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. 100% पक्षीय बलाबलामध्ये मी त्यांच्या बरोबर नाही. यस यस यस, ठीक आहे. तर अमोल सर देखील आपल्या सोबत आहेत, तुम्ही यांना अनेक चित्रपटांमध्ये देखील पाहिलेलं असेल मित्रांनो. बबन चित्रपटामध्ये खास करून सरांनी भूमिका केली होती. सर काय सांगाल यंदाचा लोकसभेचा आपला कौल कुणाकडे असेल? खरं अर्थानं लोकशाही ही आज कुठेतरी अस्तित्वात आहे की नाही हा संभ्रम या जनतेला पडलेला आहे. 75 वर्षापासून मराठा समाजासाठी कोणताही एक नेता झटलेला नाही. मी ठामपणे सांगू शकतो, जो नेता जो कार्यकर्ता असेल लोकसभेसाठी उभा असेल त्या नेत्यानं फक्त मराठ्यांच्यासाठी काय केलं आहे याचा इतिहास जो पाठीमागचा जो वारसा पाहिला जाईल. आणि मी तमाम मराठी बांधवांच्या वतीनं सांगतो, ज्यानं मराठी समाजाच्या साठी काहीतरी केलेलं आहे आणि मराठी समाजाला एक आरक्षणाच्या माध्यमातून पुकारलेलं आहे बंड, त्या नेत्यासाठी किंवा जो नेता समोर आलेला आहे त्या नेत्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी त्याच्या पाठीमागे राहू. मला बाकी काही सांगायचं नाही. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक सामाजिक परिस्थिती खूप वेगळी आहे. त्या विचारानं जर हा महाराष्ट्र जर चालला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं एक वेगळा ठेवा या भारतासाठी आहे. परंतु या लोकशाहीनं तो कुठंतरी आज कमी पडलेला आहे, काहीच राहिलेलं नाही. या
वेगवेगळे, आज पाहिलं तर परवा आमदार मुख्यमंत्री एक होतो आणि आज वेगळं होतं, काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? म्हणजे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला मुख्यमंत्री समजण्या अगोदर मुख्यमंत्री बदलत असेल, उपमुख्यमंत्री बदलत असेल, ही राजकीय परिस्थिती. समोरच्या एखाद्या नवतरुणाने यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा आणि कशा पद्धतीनं एक समाजाला यांच्याकडून प्रेरणा काय घ्यायची आहे? मग मी सांगतो, जो नेता जो कार्यकर्ता या समाजासाठी, म्हणजे ओव्हरऑल केंद्र स्थानिक जो शेतकरी वर्ग आहे, ज्याची घाटामध्ये बारी आहे, ज्याची पंढरीची वारी चालू आहे, अशा या सर्वसामान्य माणसासाठी जो नेता जटतो आहे, त्या नेत्यासाठी नक्कीच हा समाज मागे राहील आणि या ठिकाणी जी महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आहे ही या ठिकाणी पुढे जाईल, हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आणि यस यस यस, निश्चितपणे आपण ज्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत त्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या मित्रांनो, आणि दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. सगळी गोळ्या मेळाने आहेत, काही अडचण नाही. आता निवणेगावचे सरपंच पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वांना लशीचा पान देणार आहेत. सर्वजण लशी घेऊया, चला चला. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. विनोद भाऊसाहेब काळे. आणि सर, काय वाटतंय आता निवणेकरांचा कौल यंदाच्या लोकसभेमध्ये कुणाला असेल? शिवाजी आढराव दादा. का असं वाटतंय तुम्हाला? अमोल कोल्हे निमुण्यात आलीच नाही 5 वर्षात. अच्छा. आणि शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत, हे यापूर्वी देखील खासदार होते, त्यावेळेस त्यांच्या कामांमध्ये आणि ह्या 5 वर्षांच्या पिरियडमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? हे जे शिवाजी आढळराव दादांनी हे जो मंडप दिला आहे, नागेश्वर मंडप, हा शिवाजीदादा खासदार असताना दिलेला आहे. आणि हे जे ब्लॉक आहेत, हे शिवाजीदादा खासदार असताना दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या निधीमधून. जे अमोल कोल्हेंनी, मी त्यांच्याकडे निधी आणायला गेलो होतो त्या शाळेसाठी, तर त्यांनी मला 10 लाखाचा निधीचा मी प्रस्ताव सी आर फंडातून एस आर फंडातून माग बोललो होतो, तर त्यांनी मला काही दिलेला नाही. निमुणेकरां खूप नाराजी आहे त्यांच्यावर, जे अमोल कोल्हे दाखवतात ते करतात. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव संतोष बाळासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य. आणि आपण कुणाला सपोर्ट करताय? आम्ही तरी खासदार अमोल कोल्हेंना सपोर्ट करतोय. अच्छा, खासदार अमोल कोल्हे ज्या सध्या विद्यमान आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करताय. तर काय सांगाल, कशासाठी, म्हणजे का सपोर्ट करताय, काय वाटतंय तुम्हाला, का निवडून येतील परत ते? एक शिवनेरीच्या छावा म्हणून ओळखले जाणार आहेत आणि त्यांच्या रक्तामध्ये माणुसकी आणि समाजकार्य इतर उमेदवारांपेक्षा खूप जास्त आहे. अच्छा अच्छा, निश्चितपणे अजून काही प्रतिक्रिया आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर, काय सांगाल, यावेळेस लोकसभा इलेक्शन मध्ये 2024 इलेक्शन मध्ये आपला कौल कुणाकडे असेल? सध्या या मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार एकमेकाला तुल्यबल असे आहेत. अजून मतदानाला बराचसा वेळ आहे, प्रचार धूमधडाक्यात सुरू झालेला आहे. परंतु जे उमेदवार आहेत, अद्यापर्यंत या मतदारसंघामध्ये फारसे जनतेच्या गाठीभेटी घेण्यासाठी अजून पोहोचलेले नाही आहेत. परंतु जनतेने ठरवलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये ठरलेलं आहे की उद्या आपल्याला योग्य जो उमेदवार आहे त्या उमेदवाराकडं त्यांचा जास्त मतदानाचा कल दिसतो आहे. त्याला कारण असं आहे की गेल्या 4-2 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते राजकारण पूर्णपणे ढळून निघालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळं कोणाला मतदान करायचं ही जनता सुज्ञ आहे, त्या पद्धतीने लोक त्या पद्धतीने आपला निर्णय घेणार आहेत. परंतु सद्यस्थिती अशी आहे की अद्यापर्यंत वातावरण तसं त्या पद्धतीने जेवढं तापायला पाहिजे तेवढं तापलेलं नाही आहे. कार्यकर्ते अद्यापर्यंत आपल्या गावाच्या बाहेर पडलेले नाहीत, परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की प्रत्येक कार्यकर्ता त्या त्या गावातला आपापल्या मतदारापर्यंत जाईन, त्या पद्धतीने आपल्या जास्तीत जास्त लोकांचं कसं मतदान होईल त्या पद्धतीने ते काम करणार आहेत. पण सर, तुम्ही तरीही उत्तर देण्याचं टाळलेलं आहे. तुम्ही अजूनही सांगितलं नाहीत की आपला कौल कुणाकडे असेल, म्हणजे थोडक्यात तुमचा कौल कुणाकडे असेल. इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि उद्या जनता ठरवणार आहे. तसं पाहिलं तर एक उमेदवार ज्यांनी 10-15 वर्ष खासदारकी या मतदारसंघामध्ये भोगलेली आहे, त्यानंतर दुसरे उमेदवार ज्यांनी 5 वर्ष संसदेमध्ये काम केलेलं आहे, जनता दोघांचं काम पाहून त्या पद्धतीने निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीपर्यंत आपला निर्णय घेणार आहेत. आणि तो निर्णय हा कदाचित त्या पद्धतीने ज्यावेळेला घेतील त्यावेळेला हा निर्णय जनतेच्या दृष्टीने किंवा त्या उमेदवाराच्या दृष्टीने निश्चितपणे धक्कादायक असणार आहे. निश्चितपणे आपण प्रतिक्रिया रेकॉर्ड करतोय. अजूनही मला कुठेतरी असं वाटतंय की आजही निमुणेकरांच्या मनामध्ये कुठेतरी अजूनही संभ्रम आहे. काय वाटतं? उमेदवार आहे, त्या दोन्ही उमेदवारांचं असं पाहिलं तर दोन्ही उमेदवारांचे काम करणारे कार्यकर्ते या गावामध्ये आहेत.
आज गावामध्ये युतीचं पारड जड आहे असं लोक म्हणतात, परंतु महाविकास आघाडीचं पण त्याच पद्धतीने पण युवत्यांचं पारड आहे. उद्या नेमकं भविष्य काळामध्ये मतदार काय करतात यावर अवलंबून आहे. कार्यकर्त्यांचं मतदार ऐकत नाही तर मतदारांनी निर्णय घेतलेला आहे की तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेणार आहोत. अनेक प्रश्न गेल्या 4-5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये जनतेच्या दृष्टीने विशेषतः कष्टकरी समाज असेल, मजदूर असेल, शेतकरी असतील, अन्य बाकीचे बेरोजगार असतील यांच्या दृष्टीने निर्माण झाले आहेत. परंतु जनतेने ठरवलं आहे या भागातल्या किंवा या गावातल्या लोकांनी की मोदींना परत सर्व काय करायचे, पंतप्रधान करायचे, त्यासाठी निर्णय ऐन वेळेला काय घ्यायचं ते लोक ठरवणार आहेत. निश्चितपणे. तर आपण प्रतिक्रिया पाहतो मित्रांनो, अजून देखील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले सर तुमचं नाव सांगा. नागेश काळे. अच्छा, आणि नागेश सर काय सांगाल तुम्ही की सध्याची जी लोकसभाचे इलेक्शन येत आहे याच्यामध्ये आपला कौल कुणाकडे असेल? तसं बघितलं तर या 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर प्रामुख्याने बघितलं गेलं तर केंद्रात मोदीजी यांची एक चांगल्या पद्धतीचं काम या देशामध्ये खऱ्या अर्थाने चालू आहे. आणि 2024 सुरू लोकसभा मतदारसंघातून आम्ही सर्वांनी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं. परंतु मताधिक्याने निवडून देत असताना डॉक्टर अमोल कोल्हेजींनी या विभागाचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही. म्हणून कुठेतरी मतदारांच्या मनात, सामाजिक सामान्य नागरिकांच्या मनामध्ये एक प्रतिक्रिया आहे की आपण ज्या खासदाराला त्या ठिकाणी संसदेत जाण्यासाठी निवडून देतो त्या खासदाराने ह्या पूर्व भागाचा असेल तो विकास प्रामुख्याने महत्त्वाचा असतो, तो विकास संसदेमध्ये मांडला पाहिजे. खऱ्या अर्थाने 5 वर्षामध्ये कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही. म्हणून 15 वर्षापूर्वी खासदार शिवाजीदादा यांनी एक चांगल्या पद्धतीचं या शिरूर मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि शिरूरच्या जनतेच्या मनामध्ये पुन्हा एकदा दादांच्या मनामध्ये असलेलं प्रेम, आदर, भावना आणि म्हणून एकदा पुन्हा एकदा हा शिरूरचा वाघ संसदेत गरजणार अशी आम्हाला शिरूरकरांना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची खात्री आहे. म्हणून आम्ही सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे. म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत त्यांच्या बाजूने आपण? हो, 100%. ओके, तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. अनेक प्रतिक्रिया वेगवेगळ्या या ठिकाणी येत आहेत निमोणेकरांच्या आणि निपक्षपातीपणे आपण या प्रतिक्रिया तुमच्या समोर डिरेक्टली मांडण्याचा प्रयत्न करणारे अनकट सगळ्या प्रतिक्रिया विशेष म्हणजे असणार आहेत. निमोणे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव विलास मारुती गायकवाड. आणि काय वाटतं यंदाच्या लोकसभेमध्ये आपला कौल कुणाकडे असेल? आता सर्वसामान्य लोकांच्या पुढे असा प्रश्न पडलाय बरं का साहेब की आता सगळेच मिक्स झालेत, यांनी त्या पक्षात जायचं, त्यांनी त्या पक्षात जायचं, त्यांनी त्या पक्षात जायचं. भाजपवाला म्हणतोय मतदान कुणाला करायचं, राष्ट्रवादीवाला म्हणतोय मतदान कुणाला करायचं, वंचितवाला म्हणतोय मतदान कुणाला करायचं. माणसंच वंचितचा राष्ट्रवादीत गेलाय, राष्ट्रवादीतला भाजपमध्ये गेलाय, भाजपचा शिवसेनेत आलाय. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेत आता की मतदान कट्टरचे समर्थक आहेत, समजा राष्ट्रवादीचे समर्थक आहे, भाजप समर्थक आहे, तर त्यांनी मतदान करायचं कुणाला? कारण उमेदवारच असेत की भाजपचा राष्ट्रवादीत गेलाय, राष्ट्रवादीचा भाजपमध्ये आलाय, भाजपचा शिवसेनेत आलाय. लोकांच्या पुढे हा प्रश्न पडलाय की आता मतदान करायचं कुणाला. काय वाटतंय की उमेदवारांची नीतिमत्ता जी आहे ती कुठेतरी खालवली जाते असं म्हणायचं आपल्याला? हो, बरोबर आहे. स्वार्थासाठी उमेदवाराची नीतिमत्ता खालवली जातेच ना. स्वार्थासाठी माणूस कुठे जातोय, पक्ष सोडतोय किंवा लोकांना न विचारता पक्ष बदलतोय, असं नाही करायला पाहिजे. लोकांना काही ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण सुद्धा न्यूज मध्ये इकडे तिकडे पाहत असाल की काही तडजोडी वगैरे कराव्या लागतात असं ते म्हणतात, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, तडजोडी आवश्यक करावा, पण एवढ्या नाही ना, लोकांना विश्वासात घेऊन तडजोडी करावा. सर्वसामान्य मतदार हा राजा आहे, मतदाराला विश्वासात घेऊन तडजोड करावा ना. मतदारांना इथं ठेवत्यात, परस्पर पक्ष बदलत्यात, त्यांनी लोकांनी काय करायचं? लोक आज संभ्रमात आहे, मतदान करायचं कुणा? तर मित्रांनो, आताच आपण पाहिलं की आमच्या निमोणे गावातील जे कार्यकर्ते, जे सर्वसामान्य जनता होती, त्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. अनेक पुढारी देखील त्यामध्ये होते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील त्यामध्ये होते. तर अशा पद्धतीने संमिश्र प्रतिक्रिया आपल्या निमोणे या गावामध्ये भेटलेल्या आहेत. तर तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचंय की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात किंवा आपल्या लोकसभा 2024 इलेक्शनमध्ये आपली बाजू काय आहे.